नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा हा पाठ अभ्यासलेला आहे। या पाठाचा पूर्वार्ध अभ्यासलेला आहे, तर आज आपण पुढील भाग या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। पुस्तक उघडा सगळ्यांनी, पान क्रमांक 38। घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाही, भिक्षा मागायची अन गाडग्यात जे पडे ते खायचे, त्यांनी कधी घड कपडे वापरले नाही, चिंध्या घातल्या पांघरल्या, झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी, उशाला हाताची घडी। पहा विद्यार्थी मित्रांनो, गाडगे बाबा संत गाडगे बाबा यांनी घर सोडल्यानंतर ते कुणाच्याही घरी जेवले नाही, भिक्षा मागायची अन गाडग्यात म्हणजे मडक्यात जे पडे ते खात असत, त्यांनी कधी घड कपडे वापरले नाही, चिंध्या घातल्या पांघरल्या, झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी। तरट म्हणजे गोडपाठ आणि घोंगडी तरट किंवा घोंगडी। उशाला हाताची घडी, उशाला आपण कसं उशी वापरतो पण ते हात मागे ठेवून त्या हाताची उशी करून झोपत असत। कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे, तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरची लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर। पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्याकडे ते भिक्षा मागायला जायचे ते लोक काय म्हणत असत, तू एवढा चांगला धडधाकट आहेस, मग तुला भिक्षा मागायची काय गरज आहे, आमच्या घरची लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर। बाबांनी म्हणावे, द्या पुराण। मग संत गाडगे बाबा त्या माणसांना काय म्हणत असत, मला पुराण द्या। पुराण हाती आली की घणाघण ढलप्या पाडून घाम गळावा, म्हणजे पुराण एकदा हातात त्यांच्या आली की ते लाकडे फोडून देत असत। मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुराड ठेवून पसार व्हावे। पसार व्हावे म्हणजे पळून जावे, पळून जाणे। पहा विद्यार्थी मित्रांनो, भिक्षा मागायला जेव्हा ते जात असत कुणाच्या घरी, तर ती लोक त्यांना काय म्हणत असत की तू एवढा चांगला धडधाकट दिसतोयस, मग तुला भिक्षा मागायची काय गरज आहे, माझ्या घरची लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर। मग हे संत गाडगे बाबा त्यांच्याकडे कुराड मागत, कुराड एकदा मिळाल्यानंतर भरपूर लाकडे फोडत असत, म्हणजे घाम गाळेस तो ते कष्ट करत असत, आणि जेव्हा लाकडं फोडून झाल्यानंतर काम झाल्यानंतर जेव्हा मालकाने भाकर आणायला घरात जावं आणि भाकर आणेपर्यंत हे संत गाडगे बाबा भाकर न घेताच पसार होत असत, पसार होणे म्हणजे पळून जाणे। तोवर ते काय करायचे, कुराड तिथेच ठेवून, काम झाल्यानंतर कुराड तिथेच ठेवून ते पसार व्हायचे, पसार व्हायचे म्हणजे पळून जायचे। बाबांचा पत्ता लागायचाच नाही, तहान भुकेची पर्वा कोण करतो, आता पर्वा म्हणजे काळजी। भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास। आता विद्यार्थी मित्रांनो, लोकांचे चांगले व्हावे, लोकांचे कल्याण व्हावे हाच त्यांचा ध्यास होता। त्यासाठी ते खाणं पिणं म्हणजे पाणी अन्न ह्यांचा त्यांना विसर पडत असे, ह्याची त्यांना आठवण देखील होत नसे। भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास, आणि ह्या भजन कीर्तनातून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व ते समजून सांगत असत। गाडगे बाबांच्या कीर्तनाला 10,000 लोक जमू लागले। पहा विद्यार्थी मित्रांनो, गाडगे बाबांच्या कीर्तनाला असंख्य लोक जमू लागले। त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली। आता झिम्मड उडणे म्हणजे गर्दी होणे। आता त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या पायावर, गाडगे बाबांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली, म्हणजेच काय, तर लोक त्यांना नमस्कारासाठी, नमस्कार करायला लोकांची गर्दी होऊ लागली,
संत गाडगे महाराजांना नमस्कार करण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली। ते कुणाला पाया पडू देत नसत, पण संत गाडगे बाबा कुणालाही पाया पडू देत नसत। लोकांची गर्दी होत असे संत गाडगे बाबांना नमस्कार करण्यासाठी, परंतु ते कोणालाही नमस्कार करू देत नसत। कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात। पहा विद्यार्थी मित्रांनो, कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदरच ते पळ काढून निघून जात। पळ काढणे म्हणजे पळून जात, पळून जाणे। लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही, असे त्यांचे म्हणणे होते। संत गाडगे बाबांचे लोकांना काय म्हणणे होते पहा। चांगले सद्गुण शिकावे म्हणजे चांगले गुण आत्मसात करावे, लोकांचं चांगलं व्हावं, लोकांनी चांगले गुण आत्मसात करावे, लोकांचं कल्याण व्हावं, लोकांनी चांगले गुण आत्मसात करावे, चांगले गुण शिकावे, माझ्या पायाकडून काही उपयोग नाही, असे ते लोकांना सांगत असत। आता पुढे पहा, कीर्तनात ते सांगायचे काय, कळवळून ते सांगायचे, कळवळून ते म्हणायचे, बाबानो आपणच आपले भले केले पाहिजे। आता कीर्तनातून बाबा काय सांगायचे सगळ्यांना, कळवळून काय सांगायचे की बाबानो आपणच आपले भले केले पाहिजे। आता भले म्हणजे आपणच आपले चांगले केले पाहिजे, आपले आपणच आपले कल्याण केले पाहिजे। माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा। काय सांगायचे संत गाडगे बाबा लोकांना की इतरांना नमस्कार करण्यापेक्षा देव हा माणसातच आहे, देव हा माणसातच ओळखायला शिका। हा उद्देश करत गावीच्या गावे शहरेच्या शहरे गाडगे बाबांनी पायाखाली घातली। पायाखाली घातली म्हणजे ते गावोगाव फिरले, पायाखाली घातली म्हणजे फिरणे हिंडणे। बाबांचा एक नियम होता, तर कोणता नियम होता ते आपण पाहूया। तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला, ज्या गावी ज्या वस्तीत ते जात तेथे खराटे फावडी घमेली मागवत। आता ज्या गावी ज्या वस्तीमध्ये ते जात तिथे खराटे म्हणजे झाडू ते मागवत, घमेली फावडी ते मागवत असत आणि त्या गावाची स्वच्छता करत असत। गावेच्या गावे ते झाडून टाकत असत, गावेच्या गावे स्वच्छ करत असत। मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई। ह्या गर्दीत कुणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही अन दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता। वा बाजूला बघा हे गाव कसं साजर कोजर दिसतंय। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या गावी हे गाडगे बाबा जात असत त्या गावी पहिल्यांदा काय मागवत असत, तर खराटे घमेली घमेली फावडी मागवत असत आणि त्या गावाची स्वच्छता करत असत, गावेच्या गावे स्वच्छ करत असत। मग त्या गावातील माणसे कुणी ह्यांच्या नमस्कार करायला आली तर त्यांना ते तडाखा द्यायचे। आता तडाखा म्हणजे हाताचा एखादा फटका, हाताचा मार द्यायचे आणि त्याला बाजूला करायचे आणि काय म्हणायचे की तुम्ही स्वतः काम करत नाही आणि दुसरा काम करतोय तर त्यामध्ये आडवे कशाला येतात, बाजूला व्हा। आता हे गाव बघा कसं स्वच्छ दिसतंय ते, तर गावेच्या गावी ते स्वच्छ करत। आता पुढे पहा, तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का, नाशिक बघितले आहे अन देहू आणि आळंदी। तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का विद्यार्थी मित्रांनो, पंढरपूर पाहिले आहे तुम्ही, पंढरपूरला गेला आहात तुम्ही, पंढरपूरला काय आहे कोण सांगेल, तर पहा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे। आता ह्या पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं प्रसिद्ध असं मंदिर आहे। ह्या मंदिरामध्ये दरवर्षी वारकरी संप्रदायातील लोक विठ्ठलाच्या दर्शनाला येतात। आता नाशिक बघितले आहे, नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा आहे, नाशिक आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा आहे। आणि देहू, देहू मध्ये काय आहे,
संत तुकारामांचे देहू आहे, संत तुकारामांचे गाव आणि आळंदी, आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे। महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राहून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या। आता धर्मशाळा म्हणजे काय तर लोकांच्या राहण्याची फुकट सोय। आता जी माणसे प्रवासाला जातात मग रात्र झाली की त्या धर्मशाळेत राहतात आणि मग सकाळ झाली दुसरा दिवस उजाडला की त्यांचा पुढील प्रवास सुरू होतो। मग ह्या बाबांनी लोकांनी दिलेल्या पैशातून ह्या धर्मशाळा बांधलेल्या आहेत। स्वतःसाठी या पैशांचा उपयोग न करता त्यांनी लोकांच्या समाजाच्या कल्याणासाठी ते पैसे खर्च केलेले आहेत, धर्मशाळा बांधलेल्या आहेत। काही नद्यांवर घाट बांधले, आता घाट म्हणजे काय तर नदी ठिकाणी पायऱ्यांचे केलेले बांधकाम। काही नद्यांवर त्यांनी घाट बांधले, पाणपोया उघडल्या, आता पाणपोया म्हणजे काय तर सार्वजनिक पाणी पिण्याची सोय। गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी सदावती सुरू केली, सदावती म्हणजे अन्न मिळण्याचे ठिकाण। गरीब अनाथ आणि अपंग लोकांसाठी त्यांनी अन्न छत्र सुरू केले म्हणजे अन्न सदावती सुरू केली म्हणजे अन्न मिळण्याचे ठिकाण। मुलांसाठी शाळा, महाविद्यालये वसतिगृहे उभी केली। आता मुलांसाठी त्यांनी शाळा, मुलांसाठी शाळा, महाविद्यालये वसतिगृहे त्यांनी सुरू केली, उभी केली। दुःख दिसले की बाबा तिथे धावत, दुष्काळ पडला लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर। आता पहा लोकांचे दुःख पाहून त्यांचा जीव कळवळायचा, मग लोकांचे दुःख दिसले की बाबा तिथे जात। दुष्काळ पडला लोकांना अन्नान्न झालं तर दुष्काळग्रस्त भागामध्ये अन्न पाण्याची ते सोय करत। त्यातून अन्न वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या, उजाड गावे उभी व्हायची। पहा विद्यार्थी मित्रांनो, आताच मी तुम्हाला सांगितलं की दुष्काळग्रस्त भागातील लोकांची अन्न पाण्याची सोय ते करत असत। लोकांना ही सेवेची प्रेरणा द्यायचे म्हणजे स्फूर्ती, प्रेरणा म्हणजे स्फूर्ती द्यायचे। त्यातून अन्न वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्याच, उजाड गावे उभी व्हायची। त्याने जात मानली नाही। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एखादा माणूस कोणत्या जातीचा आहे त्याने जात पात मानली नाही। त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक। रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा। आता विद्यार्थी मित्रांनो, सर्व लोकांना त्यांनी समान वागणूक दिली। कोणत्याही जाती धर्माचा म्हणजे कोणतेही जात धर्म त्यांनी मानला नाही, जात मानली नाही। सर्व लोकांना समान वागणूक त्यांनी दिली आणि अपंग दरिद्री अशा लोकांना, अपंग अनाथ दरिद्री व दुःखी लोकांना त्यांनी देव समजले। म्हणजे ह्यांमध्येच आपला देव आहे। अनाथ, अपंग, दुःखी, दरिद्री लोकांमध्ये आपला देव शोधला आणि त्यांच्या समाजासाठी ते झटत राहिले, त्यांच्या कल्याणासाठी ते झटत राहिले। रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा। अनाथ, अपंग, दरिद्री लोकांसाठी त्यांनी धर्मशाळा उभ्या केल्या, मुलांसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे उभी केली। दुष्काळ पडला असेल जिथे अन्न पाण्या वाचून लोक अन्नान्न झालेले असतील त्यांसाठी त्यांनी पाणी व अन्नाची सोय केली। अशा प्रकारे अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोकांसाठी त्यांनी त्यांच्या कल्याणासाठी, त्या लोकांच्या कल्याणासाठी हे संत गाडगे बाबा नेहमी झटत राहिले, त्यांची सेवा करत राहिले।
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा हा पाठ अभ्यासलेला आहे। या पाठामध्ये संत गाडगे बाबांनी समाजातील लोकांसाठी कोणकोणते कार्य केले हे आज आपण पाहिलेले आहे। आज तुम्ही स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा या पाठाचे वाचन करायचे आहे, त्यानंतर पाठातील शब्दार्थ सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहायचे आहे व त्यानंतर अभ्यास पत्रिका देखील तुम्हाला आज पूर्ण करायची आहे। धन्यवाद।